मूलभूत समस्या अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यास त्याचे आज ना उद्या भीषण व दूरगामी परिणाम भोगावे लागतात. अवतीभवतीच्या गावांसाठी मुंढवा जॅकवेल व बेबी कॅनल अस्तरीकरण असाच एक विषय महत्वाचा. आमदार या नात्याने राहुल दादा कुल यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ बापट, राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून बेबी कॅनल साठी 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला आहे. दोन महत्त्वाचे प्रश्न. जुन्या कॅनलचं अस्तरीकरण करणं आवश्यक आहे, त्याला तुम्ही कधी निधी उपलब्ध करून देणार? आणि नवीन कॅनलची जी इस्टिमेट सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिलेले आहेत, वर्षभर इस्टिमेट सादर झालेले नाही. इस्टिमेट सादर व्हायला वर्षभर लागला, त्याची टेंडर कधी होणार, त्याला निधी कधी उपलब्ध होणार, त्याची कामं कधी होणार, हे दोन क्लिअरिफिकेशन आपण करावं. आताची परिस्थिती अशी आहे की खूप उशिरा का होईना हा शुद्धीकरण प्रकल्प मुंढवा या ठिकाणी जॅकवेल तयार करून सुरू झाला, परंतु त्या ठिकाणी आजही पाणी दूषित स्वरूपात सोडलं जात आहे. 6.5 TMC पाणी देणं बंधनकारक खर तर खूप वर्षापासून आहे, परंतु आताशी सुरुवात झाली आणि 3 TMC पाणी आता या प्रकल्पातून शेतीसाठी दिलं जात आहे. 11.5 TMC ची मान्यता असताना जवळपास 18 TMC पर्यंत पुणे शहराचा पाण्याचा वापर वाढलेला आहे. पुणे शहराला पाणी देणं याला आमचा विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांचा विचारही करण्याची आवश्यकता आहे. 50 वर्षे हा कॅनॉल वापरासाठी बंद होता. आता मुंढवा जॅकवेल प्रकल्पा अंतर्गत पुणे महानगरपालिकेचे वापरलेले अतिरिक्त 6.5 TMC पाणी शुद्ध करून बेबी कॅनॉल मध्ये सोडण्यात येईल. बेबी कॅनॉलच्या अस्तरीकरणासाठी जलसंपदा विभागाकडून 88 कोटी किमतीचे काम होणार असून निविदा अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, पुणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग या सर्वांशी योग्य समन्वय साधत या प्रकल्पासाठी जवळपास 109.30 लाख इतका भक्कम निधी मंजूर करून घेतला आहे. राहुल दादांनी या बेबी कॅनॉल वर अवलंबून असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. केडगाव आणि पाटस दरम्यान लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पुणे महानगरपालिकेने त्यांच्या मूळ अधिकारातील 6.5 TMC ज्यादा वापरलेलं पाणी हे मूळ जलसंपदा प्रकल्पाला दिलं जावं अशा प्रकारचा करार जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या दरम्यान झाला. त्या कराराची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या पंचवार्षिकमध्ये मी केला, त्याला यश आलं. जवळपास 100 कोटी रुपयाच्या कामांना नियामक मंडळानं मान्यता दिलेली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 24 कोटी रुपयाचं काम हे आता आपण त्वरित सुरू करतोय आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या महिनाभरामध्ये ही सगळी कामं टेंडरच्या माध्यमातून सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून या बेबी कॅनॉलचं पाणी शेवटच्या पाटस या गावापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची मला खात्री आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळ्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. असणाऱ्या समस्या, त्यावरील योग्य उपाय तसेच पूर्ण होतील अशा स्वरूपाची कामे, आमदार राहुल कुल यांच्या कामाची पद्धत सर्वच लोकप्रतिनिधींनी अनुकरण करावी अशीच आहे. म्हणूनच प्रत्येक स्वाभिमानी दौंडकराला आपल्या या दमदार आमदाराचा अभिमान आहे.